नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आरोग्य विभाग भरती संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, चला वेळ न लावता आता व्हिडिओची सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, आरोग्य विभाग भरती ग्रुप क व ड ची जी काय फर्स्ट रिस्पॉन्स सीट आहे या ठिकाणी 15 डिसेंबरला तुम्हाला आलेली आहे. तर मित्रांनो, आता या ठिकाणी जे क्वेश्चन तुमचे चुकीचे आहेत किंवा ज्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी TCSकडनं चुकीचं देण्यात आलेलं आहे, तर त्यावर तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्यासाठी जी की 18 तारीख दिली होती, किती 18 तारीख दिली होती. परंतु मित्रांनो, एक दिवस अगोदर या ठिकाणी ही लिंक तुमच्यासाठी ओपन करण्यात आलेली आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आता ही लिंक 18 तारखेला ओपन होणार होती, परंतु 17 तारखेलाच या ठिकाणी लिंक ओपन करून दिलेली आहे. याचाच अर्थ मित्रांनो, आरोग्य विभाग हे लवकरात लवकर भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या तयारीत आहे आणि तशा स्वरूपाची हालचालीसुद्धा मित्रांनो या ठिकाणी त्यांच्या कार्यावरून दिसत आहेत. कारण की 18 तारखेला ऑब्जेक्शन घ्यायचं होतं, 17 तारखेलाच मित्रांनो ऑब्जेक्शनची लिंक या ठिकाणी ओपन करून देण्यात आली आहे. म्हणजे 20 तारखेपर्यंत तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे आहेत आणि नंतर मित्रांनो जवळपास 25 तारखेला जवळपास तुमची शेकड ॲन्सर की येईल. आणि माझ्या तरी मते मित्रांनो, जो की प्रोसिजर चालू आहे त्यानुसार जर पाहिलं तर मित्रांनो, जवळपास 5 जानेवारीपर्यंत तुमची मेरिट लिस्ट लागण्याची शक्यता दाट आहे. 5 जानेवारीला तुमची मेरिट लिस्ट लागण्याची शक्यता आहे. आता मित्रांनो, त्यांच्या कार्यावरून मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे ऑफिशियल असं काय नाही की 5 जानेवारीलाच लागणार म्हणून, परंतु एक त्यांचं जे काही कार्य आहे, जसं की ऑब्जेक्शन घेणं असेल किंवा रिस्पॉन्स शीट जाहीर करणं असेल किंवा त्यांचं परिपत्रक प्रसिद्ध होणे असेल, यावरून एक समजते की आरोग्य विभाग हा लवकरात लवकर विद्यार्थ्यांना जॉईनिंग देण्याच्या तयारीमध्ये आहे. त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर ऑब्जेक्शन घेऊ शकता आणि तुमचे 1 ते 2 जरी मार्क वाढले तरीसुद्धा मित्रांनो तुम्ही मेरिटपर्यंत जाऊ शकता. कारण की या भरतीमध्ये फॉर्म कमी आलेले, जागासुद्धा बऱ्यापैकी आहेत, त्यामुळे मित्रांनो बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे या ठिकाणी लागण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ. व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या नवीन अपडेट मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवर नक्की मिळत राहतील. तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.